सब्सक्राइब कीजिए खाना खजान टेलर डिजाइन विद हेमलता को एंड बेल आइकन पर क्लिक कीजिए मेरी नई वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले। वेलकम 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 टू माय चैनल खाना खजान। माझ्या चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे। माझ्या चॅनलला जर तुम्ही सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। मी रोज रोज नवनवीन व्हिडिओ टाकत राहते। जर तुम्हाला माझे व्हिडिओ सगळ्यात पहिले पाहिजे असतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला जर तुम्ही सब्सक्राइब केलं तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळेल। आज आपण खोबरापाक बनवणार आहोत, त्यासाठी आपण दोन वाटी या वाटीचं माप घेतलं आहे, दोन वाटी खोबरापाक घेतलेलं आहे आणि एक वाटी आपण साखर घेऊया। पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये आपण साखर घालूया। साखर घातली आहे, एक वाटी साखर आहे, एक वाटी आपण पाणी घालूया। एक तारी पाक करून घेणार आहोत आपण। छान आता आपली चाशणी मस्त तयार होते। आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचं आहे। आपलं एक तारी पाक तयार झाला आहे। आता आपण गॅस बंद करूया। आता यामध्ये आपण खोबऱ्याचं किस घालूया, छान मिक्स करून घेऊया। मस्त याप्रमाणे आपण मिक्स करूया। छान मिक्स झालंय। आता आपण पाहूया गोळा तयार होतो का। छान असा गोळा तयार व्हायला लागला आहे, म्हणजे आपला पाक परफेक्ट झाला आहे। आता आपण एका बाऊलमध्ये एका भांड्यामध्ये काढून बर्फी जमवूया। तयार झाला आहे। आपण मस्त आता हिला प्रेस करून घेऊ। गरम गरम प्रेस करायची आहे आपल्याला, नंतर प्रेस नाही होणार नाही। मस्त आपण छान असं दाबून घेऊया। कट करूया आपण, गरम गरम आहे तोपर्यंत आपण कट करून घेणार आहोत। याप्रमाणे छान मस्त असा आपला छान आपली आता ही खोबरा पाक तयार आहे, एकदम बेस्ट। मस्त याप्रमाणे आपली खोबरा पाक तयार आहे, एकदम छान जबरदस्त अशी आपली खोबरा पाक बर्फी तयार झाली आहे। आपण आता सगळे पीस काढूया। मस्त आता आपण हे सगळे पीसेस काढून घेऊ। छान याप्रमाणे एकदम मस्त अशी आपली खोबरापाक तयार आहे, एकदम बेस्ट जबरदस्त। जर तुम्हाला माझा हा खोबरापाकचा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। हाय, सबस्क्राइब टू माय चॅनल इफ यू लव कुकिंग। And also press the bell icon so you can get latest videos notifications for free. Thank you.